नमस्कार विद्यार्थी मित्र हो मॅथ्स क्लासरूममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी डी जे वाघ श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर आज आपण सिक्स्थ मॅथ्समधील थर्ड चैप्टर इंटीजर्स कंटिन्यू करीत हो। आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट सिक्स ज्या अंतर्गत अपोजिट नंबर्स म्हणजे काय याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ सो so, लेट्स गेट स्टार्ट इन ओके okay, स्टुडंट्स यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण इंटीजरची एडिशन कशा पद्धतीने केली जाते जे जा अभ्यास आहे त्या अभ्यासात असताना आपण रॅबिटवर डिपेंड असणारी अशी एक ऍक्टिव्हिटी पाहिलेली होती ज्यामध्ये ही जी नंबर लाइन असते या नंबर लाईनवरचा हा जो झिरो म्हणजे ओरिजिन आहे याच्या राईट साईड नंबर म्हणजे पॉझिटिव्ह नंबर लेफ्ट साइड नंबर जे असतात ते नगेटिव्ह नंबर आहेत सपोज या ऍक्टिव्हिटी मध्ये हा जो रॅबिट आहे याची स्टार्टिंग पोझिशन म्हणजे इनिशियल पोझिशन इथं आहे हा झिरो वर असेल आणि इथून जर यानं राईट साईडला थ्री युनिट जर जम्पिंग केलं म्हणजेच हा वन युनिट टू युनिट थ्री युनिट राईट साइडला जर थ्री युनिट जम्प केलं तर हा जो रॅबिट आहे तो प्लस थ्री या ठिकाणी येईल राईट साइडला जम्प करायची ऐवजी जर त्यानं लेफ्ट साइडला जम्प केलं मात्र थ्री युनिट्सच केलेला आहे म्हणजे वन युनिट टू युनिट थ्री युनिट तर तो मायनस थ्री होईल म्हणजे आत्ता इथं जम्पिंग करत असताना झिरोपासून पासून थ्री युनिट राईट साइडला एकदा आणि लेफ्ट साइडला ले एकदा असं दोन प्रकारे जम्पिंग झालेलं आहे त्यावेळी राईट साइडला आला जो नंबर जो प्लस थ्री आहे आणि लेफ्ट साइडला ले जो नंबर आला जो मायनस थ्री आहे मग असे जे नंबर असतात दॅट इज मीन्स दी नंबर्स विच आर इन इक्वल डिस्टन्स झिरो पासून राईट साईडचं डिस्टन्स आणि लेफ्ट साईडचं डिस्टन्स इक्वल आहे दॅट मीन्स बोथ दीज नंबर्स आर ॲट इक्वल डिस्टन्स फ्रॉम द झिरो बट दे आर इन अपोजिट डायरेक्शन म्हणजे ते वेगवेगळ्या दिशेन आहेत एक नंबर झिरोच्या राईट साईडला आहे तर एक नंबर झिरोच्या लेफ्ट साइडला आहे म्हणजे झिरो पासून सेम डिस्टन्स वर असणारे मात्र अपोजिट डायरेक्शनला असणारे असे जे नंबर असतात ज्याला आपण अपोजिट नंबर असं म्हणतो समजा हे थ्री युनिट जाण्याच्या जा ऐवजी आपण दुसरी ऍक्टिव्हिटी यामध्येच बघूया समजा झिरो पासून हा जर दाबी टू युनिट राईट साइडला गेला तर तो, तो इथं जाईल म्हणजेच तो प्लस टू या ठिकाणी येईल राईट साईडला ऐवजी लेफ्ट साइडला जर तो टू युनिट आला तर तो इथं येईल म्हणजेच मायनस टू या ठिकाणी येईल म्हणजेच इथं प्लस टू आणि मायनस टू हे दोन्ही नंबर झिरो पासून इक्वल डिस्टन्सवर आहेत आणि अपोजिट डायरेक्शनला आहेत हा लेफ्ट साइडला आणि हा राईट साईडला आहे अशा वेळी हा मायनस टू आणि प्लस टू यांना आपण एकमेकांचे अपोजिट नंबर्स म्हणणार दॅट इज मीन्स दीज नंबर्स आर अपोजिट नंबर्स ऑफ ईच अदर ईच अदर याचा अर्थ प्लस टूचा अपोजिट नंबर मायनस टू किंवा मायनस टूचा अपोजिट नंबर प्लस टू सेम वे प्लस थ्री असेल तर याचा अपोजिट नंबर मायनस थ्री आणि मायनस थ्री असेल तर त्याचा अपोजिट नंबर प्लस थ्री म्हणजे यामध्ये एक कन्सेप्ट आपली क्लिअर असणं गरजेचं आहे की हे जे अपोजिट नंबर्स असतात ते झिरोपासून इक्वल डिस्टन्सवर असतात मात्र ते अपोजिट डायरेक्शनला असतात म्हणूनच आपल्या पुस्तकामध्ये हे जे स्टेटमेंट दिले ते खूप महत्वाचं आहे पहा काय दिलेलं आहे अपोजिट नंबर्स आर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम झिरो झिरोपासून सेम डिस्टन्सवर असतात परंतु कसे असतात बट इन अपोजिट डायरेक्शन वेगवेगळ्या डायरेक्शनला असतात मग या अपोजिट नंबरचा उपयोग तुम्हाला इंटीजरची सबट्रॅक्शन करता असताना होणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा अधिक वापर करू मात्र एक रूल इथं लक्षात येणं खूप गरजेचं आहे आपण यापूर्वी ऍडिशन शिकलेलो आहे ती ॲडिशन पुन्हा एकदा इथं करूया सपोज हा जो सुरुवातीचा प्लस थ्री याचा अपोजिट नंबर इथं आपण मायनस थ्री घेतला ही अपोजिट नंबरची एक पेअर झाली किंवा त्यानंतर आपण मायनस टू त्याचा अपोजिट नंबर प्लस टू घेतला ही एक पेअर झाली या दोघांची ॲडिशन केली किंवा या दोघांची ॲडिशन केली तर ऍन्सर आपण ऍडिशनच्या रूलनुसार शोधू ऍडिशन करत असताना आपण साईन चेक करतो जर सेम साईन असेल तर ऍडिशन करतो डिफरंट साईन असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो मग इथं प्लस थ्री आहे इथं मायनस थ्री आहे म्हणजे डिफरंट साईन आहे म्हणजे यांची सबट्रॅक्शन झिरो येणार मग झिरोला साईन आपण देत नाही सेम वे इथं मायनस टू आहे प्लस टू आहे म्हणजे यांची ॲडिशन करताना सबट्रॅक्शनच होणार डिफरंट साईन असल्यामुळं म्हणजेच टू मायनस टू झिरो येईल म्हणजे याचा ऍन्सर झिरो आलं याचा ऍन्सर झिरो आलं याचा अर्थ जर अपोजिट नंबर्स असतील आणि त्यांची ऍडिशन केली तर ती ऍडिशन झिरो येते दॅट इज मीन्स दी सम ऑफ दी अपोजिट नंबर्स इज झिरो हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा म्हणून आपल्या पुस्तकामध्ये हा सेकंड हा रूल काय सांगितला पहा दी सम ऑफ टू अपोजिट नंबर्स इज झिरो किंवा याच्या उलट आपण असं म्हणू शकतो इफ सम ऑफ टू नंबर्स देन दू या, दे नंबर सेट मध्ये फक्त अपोजिट नंबर्स कोणते तेवढे ओळखता येणं अपेक्षित आहे प्रत्यक्ष उदाहरण पाहूया म्हणजे येईल प्रॅक्टिस सेट सिक्स मध्ये एकच क्वेश्चन दिलेला आहे पहा राईट दी अपोजिट नंबर ऑफ इच ऑफ द नंबर्स गिवन बिलो इथं आपल्याला दोन रो दिलेले आहेत फर्स्ट रो मध्ये काही नंबर्स दिलेले आहेत आणि सेकंड रो मध्ये त्याचे अपोजिट नंबर्स लिहायचे अपोजिट नंबर लिहित असताना ते सेम डिस्टन्सवर असतात याचा अर्थ या नंबर तोच असणार आहे म्हणजे साईन न पाहता जर आपण नंबर वाचले तर हा फोर्टी सेवन फिफ्टी टू थर्टी थ्री एटी फोर ट्वेंटी वन सिक्सटीन ट्वेंटी सिक्स एटी हे नंबर आहे असे लिहायचे फक्त अपोजिट लिहित असताना प्लस असेल तर मायनस प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर प्लस या पद्धतीने फक्त लिहिले की आपण आपोआप अपोजिट नंबर तयार होतात म्हणजे इथं हा प्लस फोर्टी सेव्हन आहे इथं साईन नाही म्हणजे प्लस आहे याचा अपोजिट नंबर हा मायनस फोर्टी सेव्हन असेल प्लस फिफ्टी टू चा मायनस फिफ्टी टू होईल मायनस थर्टी थ्री आहे म्हणजे याचा अपोजिट नंबर प्लस थर्टी थ्री प्लस साईन नाही दिलं तरी चालेल मायनस एटी फोर आहे याचा अपोजिट नंबर म्हणजेच प्लस एटी फोर होईल मायनस ट्वेंटी वनचा प्लस ट्वेंटी वन प्लस सिक्सटीन आहे म्हणजे मायनस सिक्सटीन मायनस ट्वेंटी सिक्स असेल तर प्लस ट्वेंटी सिक्स आणि हा एटी प्लस आहे म्हणजेच त्याचा अपोजिट नंबर मायनस या पद्धतीने फक्त आपण साईन चेंज केलं नंबर आहे असा लिहिला जेणेकरून आम्हाला हा अपोजिट नंबर कळाला याचा वापर मायनस म्हणजे सबट्रॅक्शन करत असताना कशा पद्धतीने करायचा ते आपण त्या व्हिडिओमध्ये अभ्यास या व्हिडिओमध्ये आपण अपोजिट नंबर म्हणजे काय एवढेच अभ्यासलं जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इयत्ता सहावीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा थँक्यू